मला हाच बिजनेस करायचा. तुमचा सपोर्ट असेल ना तर ठीक आहे मला. अदरवाइज आय कॅन मॅनेज इट. ओके. नाही ऐकणं अगदी माझं. अभिषेक प्लीज तिची काळजी घे. लक्ष ठेव तिच्यावर. थँक्यू. शमिका. अरे काय अभिजीत, या रियाला समजावणं खरंच कठीण आहे. कुणाचंच ऐकत नाही, किती रडते आहे. फंक्शन मध्ये यायचं पण नाही म्हणते. कोण आहे ते? माझे बॉस. ओ अरे सर, सर तुमचा रुमाल. अभिजीत सर इथे आलेत? आले होते, आत्ताच गेले. ओ नो. अरे फोन पण नॉट रिचेबल आहे. मला त्यांना गाठायलाच हवं. रिक्षा चलो बँड्रा. वो करुणा हॉस्पिटल आहे वहा. जल्दी जल्दी. करुणा हेल्थ केअर? हे तर मेंटल हेल्थ केअर सेंटर आहे. सर आणि अजितेश तिथे कशाला चालले असतील? यामागे नक्कीच काहीतरी आहे. मला याच्या मुळाशी गेलंच पाहिजे. सकाळपासून आलेला दुसरा झटका आहे. औषध बदलतोय, ट्रीटमेंटही बदलून देतो. अजे खूप लाडकी बाहेर. तिची एवढी वाईट हवं तरी सुद्धा मी काहीच करू शकत नाही. माझी बहीण खूप आनंदी, सुंदर. तिची काय अवस्था झाली? तिने काय काय सहन केलं? सर ही शमिकाची आत्या आहे तर आशूचा या सगळ्याशी काय संबंध आहे? अभिजीत कुठे दिसत नाही तो. अभिजीत कुठे आहे बाबा? त्याचं ऑफिसचं काहीतरी काम होत असा मेसेज आला मला त्याचा. बाहेर गेला कदाचित. अरे अरे हा विचारत होता. सॉरी मला जरा जावं लागलं. आमच्याकडून काही कमी नाही ना पडलं? जे सगळं फार छान झालेलं आहे. चल सुभाष, मी नंतर तुला फोन करू ते हॉलचं वगैरे ठरवून. अरे ते होऊन जाईल रे, असं काय. चल येतो रे. अजित, आशू आणि शमिका या माझ्याच मुली आहेत. प्रिया त्यांचीच बहीण आहे. अजित ही माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सिक्रेट आहे. शमिका तुम्हाला सांगितलं होतंस आशुदीला लहानपणी भीतीदायक स्वप्न पडायची म्हणून. ते साधारण वयाच्या वर्षी 7 वर्षाची होती आशू. खूप भयानक स्वप्न पडायची रे तिला. कुठली तरी बाई नेहमी दिसायची तिला स्वप्नात. किंचाळताना एकदम का विचारलंस तुम्हाला? अगं नाही, असंच सहज विचारलं. म्हटलं आज ती फंक्शन मध्ये दिसाय ना, तिची थेरपी कशी चालू आहे विचारावं म्हणून. बाकी घरी कोण कोण असायचं तुमच्या? आमच्या घरी ममा, मी, रिया, आशुदी, अविनाश मामा, डॅड आणि एक आत्या होती माझी. पण तिच्याबद्दल फारसं काही लक्षात नाहीये मला, कारण तिला मी फक्त फोटोज मध्येच पाहिलंय. आता कुठे असते ती? ती आम्हाला उडून गेली. अभि या जगातच नाहीये ती आता.